Pitambara,
माझे मोप आवडीने आवडीने पाई पुरे पाही नजरी मुख आवडीने आवडीने पाही नजरी मुख आवडीने तुका म्हणे माझे जी सर्व तुका 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 पाही नजरी मुख आवडीने आवडीने पाही नजरी मुख आवडी
संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे, संतांचे संगती मनोमार्ग गती,
हरि 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 रे रे तो बार कुआ तो बार कुआ तो बार ज्ञानेश्वर भगवान हा योग चांगला होता हे आता गेले मागून माझ्या काय मी मागे म्हटलं होतं एकदा यांच्या नावात धनही आहे आणि जयही आहे पण आज योग असा होता धनलक्ष्मी आणि जय आज धन एकटं नव्हतं तर ती लक्ष्मी बरोबर होती कोणत्याही मार्गाने कमवलं जातं ते धन आणि सन्मार्गाने कमवलं जातं ते लक्ष्मी आणि म्हणून आपल्याकडे धन पूजन नाही तर लक्ष्मी पूजन आहे म्हणून चांगली गोष्ट आहे ज्यांच्याकडे दोन्ही आहे धनही आहे जयही आहे योग्य बुद्धी असल्याशिवाय योग्य मार्गाकरता पैसाही खर्च होत नाही पैसा असला म्हणजेच खर्च करता येतो असं नव्हे असल्यानंतर ती खर्च करण्याची दानत पाहिजे बुद्धी पाहिजे तशी विचारसरणी पाहिजे
तेव्हा हा दोन दिवसाचा कार्यक्रम कोणी ठेवलाय सांगण्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणजे ती अतिशोक्ती होते. जेवढ्यास तेवढं सांगितलं तर ते बरोबर असतं आणि वावग सांगितलं तर वावगी स्तुती होते. म्हणून वावगी निंदा तर करूच नाही पण वावगी स्तुती सुद्धा करू नये. आता धनंजय माळी काय हे मी काही कोल्हापूरला सांगायची गरज आहे का? आवश्यकता नाही. असं त्यांचे माझे आता अनेक वर्षापासून संबंध आहेत आणि त्यामुळे मागचाही कार्यक्रम झाला जरा पाऊस पडला. आज गारठा आहे, मला माहिती नव्हतं गारा आहे बाहेर म्हणून. काय काही हरकत नाही. मी त्यावेळेला एकच सांगितलं होतं, कोट्यावधी रुपये खर्च करून जो पाऊस पडत नाही तो कीर्तनात पडला, काय कीर्तनाचंही भाग्य आहे. अहो ढगाला इंजेक्शन दिली पण ढग कुठे गळतोय? नाही काय ढग काही गळे ना. आणि त्याच्या मनात आलं की धो 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 पाऊस पडतो. तेव्हा मुद्दा असा आहे, परमार्थ कशा करता आणि करावा तर कसा करावा. परमार्थ कशा करता आणि करावा तर कसा करावा. संसार करावा बरोबर आहे पण परमार्थ का करावा. अभंग आहे, जेवढं सांगता येईल तेवढं सांगेन. अभंगाला धरूनच प्रस्तावना आहे. का करावा परमार्थ, संसार का करावा, लग्न का करावं हा विचारायचा प्रश्न नाही. कोणी विचारतं का लग्न का करावं? नाही, विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर लग्न व्हावंच लागतं, वंशवृद्धी व्हावीच लागते, कुलवृद्धी व्हावीच लागते. ज्याची आजोबा आजी वाट पाहतात त्याच्यामध्ये काही गैर आहे वावगा आहे असं काही नाही. जगतामध्ये गैर काही नाही आणि वावगही काही नाही. म्हणून जनतेवर गोळ्या चालवल्या असतं तर वावगं म्हटलं असतं, अतिरेकावर चालू झालं असतं योग्य आहे. नाही अजून चालवायला पाहिजेत. नाही अतिरेकी शब्दाचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा शब्दाची तरी गोळी चालते, नाही तर बंदुकीची तरी गोळी चालते. नाही का कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कधीच होऊ नये. बोलण्याचा अतिरेक होऊ नये, जेवणाचा अतिरेक होऊ नये. पैसे खावेत पण खाण्याचा अतिरेक होऊ नये. नाही का चर्चा केव्हा होते? अतिरेक झाल्यानंतर. एक विशिष्ट लेवलने अनादिकालपासून टिप आहेत ना, पूर्वीपासून टिप्स आहेतच ना. नाही का हॉटेलमध्ये गेलं तरी टिप आहेत. आता सुधारणा झाली, बिलामध्येच कमिशन लावून येतं. टिपचं कशा असेल तुम्ही द्याल तेवढी. एखादा खट असेल तर खाऊन जातो पण टिप देताना असं बघतो निघून जातो. माझं बोलणं कळलं का? तेव्हा टिप ही आहेच आहे. आणि हे एकदा नीट कळलं की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये. म्हणून अतिरेक आपल्यातला जरी असला तरी तो मारलाच पाहिजे. माझं म्हणणं कळलं का? एक लक्षात घ्या, बस झालं रे तू जाता बस झालं. एका फोटोत का आणखीन चार फोटो येणार आहेत का? माझे काढू नको, कोणाचेच काढू नको. मला कीर्तनामध्ये व्यत्यय जमत नाही. आपल्या अंतकरणामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, दंभ आहे, मत्सर आहे, याचा अतिरेक झाला तर मार खाल्ल्याशिवाय राहत नाही. राहील का? नाही, इतकं सोपं नाही आहे. नाही आज अतिरेक शब्द गाजतोय म्हणून मला सहज बोलता बोलता आठवला.
नाही का, कुठे अतिरेक होते, बारीक सारीक अगदी आम्ही 47 साल पासून सहन करतोय, पण अतिरेक झाल्यानंतर त्याला उत्तरही तसंच द्यावं लागतं, त्याच्यापेक्षा दुप्पट अतिरेक करावा लागतो. हे जे आहे हे मला वाटलं ते मी सांगितलं, जीवनामध्ये काय करावं काय असावं म्हणून परमार्थ कशा करता, जीवनातले अंतःकरणातले अतिरेकी संपवण्याकरता. ते जर संपले नाहीत तर तुमचं जीवन संपून टाकतील तेच, नाही का. असं सांगता का की आपल्या पलीकडच्या प्रांतातून आलेले अतिरेकी आहेत आणि आपल्यात काही अतिरेकी नाहीत का, थोडकं सांगू का, आपल्या घरात सुद्धा अतिरेकी असतात. म्हणजे पाकिस्तानचे लढणारे नाहीत, आपल्याशीच लढणारे, आपल्या विरुद्ध वागणारे, आपल्याच घरातले आपले अतिरेकी. काय गंमत असते, काही काही वेळेला जगाला आपली गोष्ट पडते पण आपल्या घरातल्यांना गोष्ट पटत नाही, याचा अर्थ काय, अतिरेक. नीट लक्षात घ्या मी काय मांडतोय विषय. ते कुठेही बघा, तुम्हाला जेवायला जर मी बोलवलं तर तुम्ही किती जेवताय याच्याबद्दल तक्रार का असावी, कारण जेवायला बोलवलंय. नाही मग एक लाडू खाल्ला, दोन लाडू खाल्ला, तीन खाल्ले, चार खाल्ले, माणूस कणखर दिसतोय बरं का, इथून सुरुवात झाली. अहो सहावाला म्हणून अजून मागतोय, हावरा दिसतोय, आदाशी दिसतोय. नाही नाही नाही, फुकटचं आलं म्हणून किती खावं काय कळतंय का नाही. म्हणजे तेव्हा चर्चा झाली, एका लाडूपर्यंत चर्चा नाही, दोनपर्यंत चर्चा नाही, तीनपर्यंत चर्चा नाही, पण मर्यादा उल्लंघन झाल्यानंतर त्याची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. हे नीट लक्षात घ्या पहिल्यांदा, की परमार्थ कशा करता. प्रत्येक माणसाला वाटतं काय भानगड आहे, कुणी सांगितलं तुला भानगड आहे, नाही काही काही टायमाला बरं का धनंजय, आम्हाला माणसं भेटतात काही काही टायमाला, आम्हाला प्रत्यक्ष नाही डायरेक्ट आमच्या माणसांना विचारतात, काय तुम्ही या भानगडीत पडला का, वकील साहेब अर्धे पडलेत अजून अर्धून पडायचे राहिलेत. त्यांचे बायको 100% आहे, झालं हा टोला दिल्याशिवाय मला बरंच वाटत नाही काय करावं. अहो ती किती खुश झाली आहे बघा, ही खुशी 1000 रुपये देऊन सुद्धा तिला तुम्ही 10000ची साडी घ्या एवढी खुशी मिळणार नाही. शेवटी खुशी नाही मिळाली तर जीवनात अर्थ काय आहे. साडी कितीची आहे ही महत्वाची नाही, देणारा कोण आहे आणि काय भावनेतून दिली त्याचा जो आनंद आहे. म्हणून परमार्थ कसा करावा आणि कशा करता करावा, नाही का. संसार माहिती आहे, दोन मुलं बाळा झाली बरोबर, संसार करत असताना पैसे कमवलेच पाहिजेत. आलं का लक्षात, कोणी त्याच्याबद्दल आक्षेप घ्यायचं काही कारण नाही आहे, नाही का. मोठे मोठे व्यापाऱ्यांची जेव्हा संमेलनं भरतात तेव्हा ते जास्तीत जास्ती किंमत करून पैसे कसे कमावे याच्याबद्दल चर्चा असते, हाऊ टू अर्न मनी, नाही का. 5 पैशाची गोळी 10 रुपयाला कशी विकायची हे वास्तव्य आहे मेडिसिनमध्ये. त्या गोळीला काहीच लागत नाही पण तिची किंमत वाढली, 10 रुपये झाली एका गोळीची किंमत. माणसाला बरं व्हायचं असतं त्यामुळे तो तेही तिला देतो आणि लिहून देणाऱ्याने जे दिलंय ते बरोबर. कळलं तुम्हाला किती अवघड आहे काय. म्हणून औषधं परवडेनात माणसं, औषध घ्यायचं म्हटलं की तो म्हणतो अहो एक पाकिट पूर्वी 5 रुपयाला मिळत होतं आता 200 रुपयाच्या खाली एक पाकिट नाही 10 गोळ्याचं. अतिरेक अतिरेक
माझं कीर्तन 2 तास होतं एवढं ठीक आहे, त्याच्यापेक्षा झाला का तोही कीर्तनाचा अतिरेक आहे. नाही, किती जरी तुम्हाला आवडलं माझं कीर्तन, मला मान्य आहे आवडलं म्हणून जर कुठेही झालो केव्हाही येतात. आणि कोल्हापूरला तर सततच कार्यक्रम चालू असतात. मग अशीच वकील साहेबांनी सांगितलं की कोल्हापूरकर तुम्हाला सोडत नाहीत, त्याच्याबद्दल काही अमान्य करण्याचं काही कारण आहे अशातला काही भाग नाही. कोणी नाही कोणी नाही कोणी कुठेतरी आजूबाजूला का होईना, पण बोलवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे प्रत्येकांना एक ऐकण्याची आस्था आहे. ऐकण्याची आस्था काय आहे तर कळतं म्हणून आहे. परमार्थ सांगताना किंवा करताना असा सांगावा आणि असा करायला सांगावा की जो सांगितल्याबरोबर कळेल आणि करण्याकरता सोपा आहे. थोडस लक्षात घ्या. हा, संसार करावा, पैसे कमवण्याकरताच करावा, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं. हा, पण एकदम अतिरेक नको. आता यांचे केसेस आहेत चालू, जे काही ठराविक स्टँडर्डनी चालू आहे, तर आज 30 वकील काम करतायत. मोठा माणूस आहे, आपल्या शेजारी येऊन बसला म्हणून त्याला काही लहान समजण्याची गरज नाही. काही साधा माणूस आहे, काय 30 वकील काम करतायत, साधी गोष्ट नाही. आम्हाला 30 टाळकरी जमत नाहीत, आणि जमले तर त्यातले 2 खोटे 1 चालायचे ना. हे सगळ्यांना भरडपाट आहे. आता इथून हाक मारल्याबरोबर सगळे 4-5 जण चांगले येऊन उभं राहिले वाढवायला. ते पहिले जे उभं राहिले असतं फार बरं झालं असतं ना. पण माणसाला काय असतं, त्यांचंही काही चुक नाही, त्यांनाही पुढे बसून ऐकायला बरं वाटतं, हे वास्तव आहे. तेव्हा काय आहे कमवावं, अजून सांगू का? इन्कम टॅक्स भरपूर भरायची तयारी असू दे, लागेल तेवढे कमवा. 30% मर्यादा आहे. 10 कोटी कमवा, 3 कोटी भरा बाकी बँकेत. असे म्हणणार नाहीत की 10 कोटी काम का कमवले, त्यांचं तुम्ही किती कमवावं याच्यावर मर्यादा नाही, टॅक्स भरावा हे महत्वाचं आहे. काय म्हटलं मी, थोडासा व्यवहार समजला पाहिजे ना. का करावा संसार, बायको का करावी, क्षमा करा पुढचं बोलताना, बायको पासून जे मिळतं ते कुठेही पैसे टाकले तरी मिळतं, त्याच्याकरता त्याची दुकानं आहेतच. एकही गाव असं नाही की जिथे ते दुकान नाही. स्वर्गात जर होती तर खाली का नाही, नाही का? मेनका, उर्वशी, अप्सरा, ह्या कोण स्वर्गातल्या? आलं का लक्षात? मग इथे का नाही? याचा अर्थ ती एक गरज आहे, पण तेवढ्यापुरती ठीक आहे. तिच्या पोटी आलेलं तुमचं नाव लावेलच आणि तुमचा वंशच होईलच असं नव्हे, त्याच्याकरता बायकोच पाहिजे. विधियुक्त लग्न झालेली बायको, मग तिच्या पोटी जे बाळ येईल ते तुमचं वारस. मग तुम्ही म्हणाल, वा काय आनंद झाला, वारस. सामान्य रस नाही वकील साहेब, वा. कारण का, मुलं बाळ झाल्याशिवाय संसारात रसच नसतो. आपलं दोघांचं चालतं येणं जाणं, बाहेर खाणं पिणं चालतं, पण मनातून वाटतं कुठेतरी. अलीकडे एक फॅशन आहे, लग्न झाल्यानंतर 2-4 वर्ष होऊन द्यायचं नाही, जरा मोकळं ढाकळं राहावं. अरे तेच वयवय असतं, आणि पुढे मग न व्हावं म्हणून औषधं घेतात, तर मग पुढे होतच नाही. सगळं शिकून घ्या माझ्याकडून, ऐकून घ्या. लग्न झाल्याबरोबर एकदा होऊन मोकळे होऊ द्या, 2 मुलं खेळू द्या, आनंद, मांडीवर बसू द्या, मुतू द्या, हगू द्या, हा प्रसाद आहे. अहो, काही काही 10 लाख खाली गेले तर तो प्रसाद मिळत नाही.
नाही का? एका बाईने पैठणी नेसली होती बर का धनु साहेब, ओ 25,000 पैठणी, आणि ते मूल झालं घेतल्यावर गेलं की आता ती माझ्याकडे बघते, मी तिच्याकडे बघतोय, मला माहिती होती परिस्थिती. म्हटलं काय एवढं काय साडीकडे बघू नको, लग्न झाल्यानंतर 10 वर्षांनी झालंय हा प्रसाद आहे. म्हणले महाराज अगदी कसं माझ्या मनातलं ओळखलं हो, साड्या होत्या पण त्याच्यावर कुणी घाण करणारं नव्हतं, हात पुसणारं नव्हतं, नाही का? साडी सुद्धा चुरगळली पाहिजे, तिला सुद्धा तोंड पुसलं पाहिजे, हक्काने तोंड पुसणारं कोणीतरी पाहिजे, नाही का? तसं हक्काने प्रेमाने आपलं दुःख सुद्धा पुसणारं कोणीतरी पाहिजे. लक्षात घ्या काय सांगितलं, कशा करता सांगता. मग 2 मुलं बाळ, नाही का? पूर्वी आपल्याला असं वाटायचं, आताही वाटत, आपलं नाव राहिलं पाहिजे मागे, नाही का? त्याच्याकरता आपण मुलांना खूप त्रास घेतो. लहानपणी आई वडील मुलांच्या करता खूप त्रास घ्यायचे. तुम्ही मला काय आठवता बघा, ते म्हणाल हे बाबा महाराज चढवताय त्यांना, बिलकुल नाही, माझं तसं डोकं फार चांगलं आहे. मी त्यांच्या घरी गेलो होतो जेवायला, तेव्हा ते म्हणाले आमचे आजोबा इतकी मेहनत करून घ्यायचे, पळायला लावायचे 4:45 आणि इतके जोर बैठक काढायचे, कारण मी काढायचो की जमीन घामाने भिजायची. बरोबर आहे ना? म्हणजे अतिशोक्ती आहे का? घामाने जमीन भिजायची किती अवघड आहे, म्हणून हात टिकाव धरलाय त्याने, नाही का? त्यावेळेला आजोबाचा राग सुद्धा आला असेल म्हणत, इथे तर हात दुखतायत ना. आणि काय होतं, पूर्वीच्या माणसांचा धाकच तसा होता, आता पोरांचा धाक बापाला आहे. बापच घाबरतय, काळ बदलला, काळ बदलला, नीट लक्षात घ्या. मग 2 मुलं बळ व्हावीत, मुलगा मोठा व्हावा, आपण एखादा स्थापन केलेला धंदा असावा तो त्याने टिकवावा, आपल्यापेक्षा पुढे मोठा व्हावा. एक सांगतो माझ्या, भाऊ असेल तरी आपला भाऊ आपल्यापेक्षा मोठा व्हावा असं कोणत्याही भावाला कधी वाटत नाही. उगीच फुकट लाक्षणिकपणाने हो म्हणू नका, असंच आहे. पण आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा हे वाटतच. माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा, माझा 4 रूमचा फ्लॅट आहे, माझ्या मुलाने स्वतंत्र बंगला घ्यावा वाटतच, आणि त्याचा हेवा वाटत नाही. उलट कौतुकाने बघितलं का, अहो आमच्या बाळूने बंगला घेतला, मला जे करता आलं नाही ते काय. त्या मुलाबद्दल तोंड भरून बोलतो, कशा करता संसार. आणि पुढे जाताना त्याला सक्षम करून, त्याच्या हवाली सर्व इस्टेट करून शेवटचा श्वास घ्यावा. काय गंमत आहे, बरोबर आहे ना? एवढ्या करताच आहे ना, एवढ्या करता संसार. आणि ते झालं की संसार सुपळ झाला. संसार कशा करता करावा, परमार्थ कशा करता करावा, आता परमार्थ कसा करावा आणि कशा करता करावा. आता बघा, तुम्ही म्हणाल बाबा महाराज तुमचं सगळं उलट, नाही उलट आहे म्हणून तर माणसं ऐकायला येतात. परमार्थ कशा करता करावा, देव भेटण्याकरता बिलकुल करू नये. देव भेटण्याकरता परमार्थ बिलकुल करू नये. जी गोष्ट स्वयंसिद्ध तुमच्या जवळ आहे तिच्याकरता निराळं काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला कळत नाही हा आमचा दोष नाही. मी नसे ऐसे कौन ठिकाण असे, परी प्राणी आचे दैव कैसे, जे मीच नाही म्हणती मीच नाही म्हणतो. आता
आता आलं पुन्हा संसारात. बापाच्या जीवावर उड्या मारतो म्हणतो मी सगळं केलंय. आमच्या बापाला काय अक्कल आहे? अशी जमात वाढू लागली. हे मुलं म्हणत नाही, जमात वाढू लागली. आता आमच्या बापाला काय कळत आहे? नाही, खरंच तुझा बाप अडाणी आहे. त्यालाच कळलं नाही म्हणून जिवंतपणे इस्टेट तुझ्या नावावर गेली. मेल्यावर व्हायला झालीच असती, मेल्यावर होतेच. जे वारस असतात ना ते प्रूव्ह केलं की नाही की हा वारसा हक्क ते होतच. पण जिवंतपणे केल्यानंतर याच्या हातात हुकूमच संपला आणि हुकूम संपल्यानंतर सगळं संपलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो शेवटच्या श्वासापर्यंत आपला हुकूम आपल्या हातात असावा. कितीही प्रेम मुलावर असू दे, नातवावर असू दे, मुलीवर असू दे, सुनेवर असू दे, पण आपला हुकूम आपल्या हातात असावा. जो हुकूम राखून खेळतो तो एकट्याला सुद्धा मारतो. कारण त्याच्या हातामध्ये दुर्री जरी असली तरी ती हुकुमाची दुर्री आहे. आणि हा रंगातला एक काय, हा रंगातला एक काय, पण ही हुकुमाची असल्या कारणाने तसा आपला हुकुम आपल्या हातात नाही. वकील साहेब, आपल्या जवळची जी बँक बॅलन्स आहे त्याच्यात आपला हुकुम आहे. हे जग आहे. तुमच्या खिशात पैसे असतील तर जग तुम्हाला विचारेल, पैसे नसेल तर डुंकून बघणार नाही. तुमच्याकडे पैसे भरपूर आहे कळलं की नाही, नातेवाईक अगदी रीक न चुकता तुम्हाला सणाला भेटायला येतील. मस्का एवढा पुळका. त्यांना माहिती आहे आणि ज्याच्यावर काय नाही, काय जायचं उगीतच, काय जायचं उगीतच. धनाशिवाय काही होत नाही, वास्तव्य आहे. संसार असू दे नाही तर परमार्थ असू दे. आज एवढी सिस्टीम आहे, एवढं सगळं उभं केलंय, काय फुकट उभं राहिलं? काय काय फुकट उभं राहिलंय? बसणाऱ्याला फार मजेने ऐकायला मिळतंय. काय गाद्या बिद्या पुन्हा टाकून आणखीन मस्त, कुठे काही ऋतू नाही, काही नाही. ऋतला तर एखादा बाबा मारा तर शब्दच रुतील. ऋतला तर काय रुतील एखादा शब्दच रुतील. म्हणजे का तसं परमार्थ कसा करावा, का करावा? देवा करता असेल तर परमार्थ करण्याची गरजच नाही. बर, संसार कसा करावा? उत्तम मार्गाने करावा. जोडो न्या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेची करा. मग अशी मुद्दा मांडलाय, कमू नका नाही, कमवा. जोडो न्या धन उत्तम व्यवहार करा, ससोटीचा व्यवहार करा. आणि एक सांगू का, तोच पैसा तुम्हाला सुख देईल, तो पैसा तुम्हाला समाधान देईल, तो पैसा तुम्हाला आनंद देईल. कारण मगाशी उच्चारलेला शब्द पुनरुक्ती करतो, तो पैसा नसतो ती लक्ष्मी असते. म्हणून आपल्याकडे दिवाळीला काय पूजन आहे? पैसा पूजन आहे, लक्ष्मी पूजन. शब्द किती मार्मिक आहेत मराठी भाषेमध्ये, लक्ष्मी पूजन. बरोबर आहे ना? मग घरच्या बाईला सुद्धा आपण लक्ष्मी म्हणतो, घरच्या बाईला सुद्धा आपण काय म्हणतो, लक्ष्मी म्हणतो. मग आता नीट लक्षात घ्या, हा ती लक्ष्मी असली तर बड हाडळ असली तर आलेलं सुद्धा जाईल तिच्या पायाने, पायगुण तिचा. मग तिला पांढऱ्या पायाची म्हणतात. अहो म्हणला लग्न झालं चांगलं होतं, वर्षाच्या तो वाटोळ केलं काय पांढऱ्या पायाची. लक्षात घ्या मी काय म्हटलंय, की संसार सुद्धा जोडोन्या धन उत्तम व्यवहार करा. काही नाही, उत्तम व्यवहार केलं तर उत्तमच होतं, काहीही कमी पडत नाही.
मी काय तुम्हाला सांगितलं, उत्तम व्यवहाराचा अर्थ कळला का? काहीही कमी पडत नाही. हां, आता बायकोला हाऊस खूप असते, त्यामुळे तिला कितीही तुम्हाला मिळालं तरी कमीच वाटतं, कारण ती स्वतःच्या अंगावर किती आहे याचा विचार करतच नाही, शेजाऱ्यांच्या अंगावर किती याचा विचार करते. आणि लग्नाला गेली तर आपल्या अंगावर जरी 50 तोळे असले तरी जाऊबाईच्या अंगावर जर 60 असेल, बघा की बघा ना किती घातलं ते. अगं म्हटलं बाई आहे त्याच्यात मान, आणि लक्षात ठेव हे माझं म्हणतेस, पण जायचा दिवस येऊ दे, तुझ्या अंगावर कोणी काही ठेवणार नाही. ठेवतो कोणी? बिलकुल ठेवत नाही. काही काय मी एक दृष्टांत सांगत असतो, तुम्ही ऐकलंही असेल कोल्हापूरकरांनी. एखादी म्हातारी मेली की नाही, श्रीमंताची म्हातारी, बरं का, 50 ताट 16 सोनं, गोट बांगड्या, अमक तमक सगळं होतं, काय सांगू धनंजया, त्या बायका आहेत ना ज्या शिकवतात, आंघोळ घालायला गेले त्या दागिने काढायचे असतात. धाकटं लय चॅप्टर आहे बरं का तुमचं भाऊ. तर तुम्ही उजव्या हाताला बसला की ते डाव्या हाताला बसेल, किंवा त्याच्या अगोदर, म्हणजे त्या प्रेतावरच वाटणी होते. पुन्हा मागायला नको, येणार आहे बरोबर, येणार आहे का? याचा अर्थ घालू नये का? जरूर घालावं. हे बघा, कोणती गोष्टी जगातली उत्तम आहे ती वापरावी, पण शेवटी त्याचं मोल काय आहे ते कळावं, नाही का? प्रत्येक गोष्ट देहाच्या दृष्टिकोनातून बघितली तर सगळी तुच्छ आहे, नाही का? हाताची किंमत काय, पायाची किंमत काय, डोक्याची किंमत काय, बुद्धीची किंमत काय, टक्कल पडल्यानंतर केसाची किंमत कळते. आता आपण केस जपत नाही, पण टक्कल पडल्यानंतर तो टोप आणतात तर 25,000 तो अगदी त्याला घालून नीट ठेवतो, आणि ते बरोबर कळतं. ते एखादं जर असं केलं, माझ्या पुढे बसला होता ते, असं केल्यावर सगळं मागेच गेलं. मी म्हटलं टक्कल राव घालताय ते नीट तरी घाला. आता मला बोलायचा थोडासा अधिकार आहे, वयाचा आहे, आध्यात्मिक परमार्थातला आहे. अहो म्हणले काय, अगदीच बरं नव्हतं, आमची बायकोच म्हणली, सगळी किती तरुण दिसतात पण तुम्ही. अहो म्हटलं आता काही जरी बायको म्हणली तरी तुम्ही तरुण होणार आहात का? काढून ठेवा तो, आपलं टक्कल आहे ते उत्तम आहे. आणि ती जर म्हणली टक्कल चांगलं दिसत नाही तर तिला सांगावं हा तुझ्या संगतीचा परिणाम. तुझ्या संगतीचा परिणाम. बरं झालं टोप्या भरपूर दिल्या, त्यामुळे कोणाच्या डोक्यावर टक्कल आहे ते दिसतच नाही. असो, तसं संसार करावा कसा करावा, तसं परमार्थ कशा करता करावा, देवा करता बिलकुल नाही, मी कधीच मान्य करणार नाही. जे जे देखो जाय देठी, ते आत्मत्वची उठी, बाप गुरु वाक्याची कसवटी, आणि दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. जे जे कशा होयात बघा, ही भागवताची होवी आहे. जे जे देखो जाय देठी, ते आत्मत्वची उठी, बाप गुरु वाक्याची कसवटी, दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. दृश्याच्या पोटामध्ये परब्रह्म नांदत आहे. आता काय मिळायचंय, काय मिळायचंय, मग जे आहे त्याच्याकरता कशाला परमार्थ करायचा? म्हणून परमार्थ कशा करता करायचा, बाकी सगळ्यांना विचारावा. आपलं काहीतरी मिळावा देव, पहिला आम्ही काही करत नव्हतो, पण आता आम्ही देव देव करतो. देव करता करा, देव देव करा, देव देव करा. काही काही बायकांना ते एक फॅडच असतं बरं का, सकाळी उठल्या की 10 देवळं फिरायच्या,
आणि 10 देवळं फिरल्यानंतर 10 वेळा सुद्धा रामनाम तोंडाला येत असेल असं नव्हे, कारण प्रत्येक पॉइंटला एक एक भेटत असते. काय काल सुनेचं भांडण मिटलं का? सुरू झाले पहिला अध्याय. याच्याकरता प्रदक्षिणा कशा करता करतोय, काय करतोय? देव भेटण्याकरता नाही, संतांची संगती मन मार्ग गती, आपलं मन मार्गी लागण्याकरता परमार्थ आहे, देवाकरता परमार्थ नाही. कुठून कीर्तन सुरू झालंय आपलं? देवाकरता नाही. कारण का? देवापेक्षाही पॉवरफुल मन आहे. ती ज्ञानेश्वरीची ओवी माझं आयुष्य गेलं अजून मला कळली नाही. देव 9व्या अध्यायाला शेवटी सांगताय, धनवटे साहेब मला नंतर सांगा तुम्ही. मी मान्य करेन तुमचा अभ्यास आहे ज्ञानेश्वरीचा वगैरे वगैरे वगैरे. तू मन हे मिची करी. आता मन जर माझं असतं तर ते मी केलं असतं, मन जर तुझ्या ताब्यात तर मन हे मिची करी म्हणजे काय? नाही कसं करी कसं करी कसं करी हे बघा. ओव्या सांगतो भागवताच्या, शून्याची मुरडवेल नरडी, महामेरूची बांधवेल पुढी, परिया मनाची ओढी अनिवार्य. शून्याचा नरड फोडता येईल, महामेरूची पुढी बांधता येईल, पण या मनाची ओढी केव्हा मन तृप्त होईल? तुझी कृपा अनवता जाण साधका कदा नागवे मन, तू तुष्टल्या जनार्दन मनपणा मन स्वये विसरे. मन मनपणाला विसरणं हेच म्हणता व्यातरण. किती गोड व्याद बघा. म्हणून काय सांगतो आपण? मन आवरा. अरे आमच्या आता असेल तर आवरा ना. आहे का? म्हणून देवापेक्षा सुद्धा मन पॉवरफुल आहे. पण शेवटी तो एक ठिकाणी एक बोलतो, दुसऱ्या ठिकाणी दुसरं बोलतो. तू मने हे मीची करी सांगतोस कशाला? 9 अध्याय तुझ्याकडे ऐकले, आता मन लाव की आमचं मार्गी. मी ज्ञानेश्वरी अशीच सांगतो. आलं का लक्षात? माझे दृष्टिकोन या दृष्टिकोनातून बघतो. अर्जुनाला मोह झाला? बिलकुल झाला नाही. मला सांगा तुम्ही, की देवाची साक्षीने मोह शिरू शकतो का? देवाला बघितल्यानंतर विश्वाचा मोह संपून जातो, आणि तू आणि अर्जुन तिथे असताना मोह शिरला? शिरला नाही, तू मुद्दाम घातलास. तुला जगा अर्जुनाचं निमित्त करून जगाला ब्रह्मज्ञान सांगायचं होतं, म्हणून कसं काय येऊ शकतो मोह? नाही का? क्षमा करायची मला, दृष्टांत अशी असतात माझे. आता आमचे धनंजय माडिक, मुन्ना माडिक म्हणतात, पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे. आता इथलं इथे तिथे कोण येईल का गडबड करायला? मुन्नाचा कार्यक्रम आहे बरं का, जाऊ नका तिकडे. कार्यक्रम बाबा महाराजाचा. मुन्नाचा कार्यक्रम आहे बरं का, मुन्नाने ठेवला आहे, समोर बसला आहे. माझं म्हणणं कळलं? पुढचं ऐका. एका मरक्या माणसाच्या नावा जर एवढी ताकद आहे, अनेक माणसं फिरकत सुद्धा नाहीत, मुन्ना आहे म्हटल्यानंतर, मग देव आहे म्हटल्यानंतर मन का फिरकेल इकडे तिकडे? काय ताकद आहे मनाची? काय हिंमत आहे का मनाची इकडे तिकडे जाईल? म्हणून नाथाने बरोबर परफेक्ट लिहितात ना,
तुझी कृपा नव्हता. इथे म्हणतात तू मने मीची करी ही ज्ञानेश्वरी. आणि भागवत काय सांगत, तुझी कृपा नव्हता जाण साधका कदा नागवे म्हण. दोन प्रमाणे दिली. ज्ञानेश्वरी सांगते तू मन माझ्याकडे लाव, आणि पुढचं भागवत असल्या कारणाने ते सांगतं तुझी जर कृपा नसेल तर मन आमच्या ताब्यात कसं राहील, राहील का? तुझी कृपा नव्हता जाण. बघा, आपलं मन आपल्या ताब्यात नाही, त्याच्या ताब्यात आहे, म्हणून आपण सगळे सज्जन आहोत, इन्क्लुडिंग मी. तुमच्या जे मनात येतं ते जर तुमच्या हातून घडलं ते इथं ए टू झेड आणि इथे आहे ना नाही ते सगळे नालायक ठरतील. मग साधू असू दे, तर संत असू दे, नाही तर कोणी असू दे, जे मनात येईल ते जर घडलं तर. आणि मनामध्ये असं विचित्र आहे, यायला पाहिजे ते येतच नाही, आणि नको ते जास्ती येत. नव्हे जास्ती नको तेच येत. म्हणून मनाचे दोन भाग आहेत, एक संकल्प आहे आणि एक विकल्प आहे. एक संकल्प आहे, पण एक गम्मत सांगू का, संकल्पाला धरूनच विकल्प येतो. बरोबर आहे ना? सुन करायची होती, मुलगी बघितली, छान आहे, पसंत पडली, देणे घेणं जमते, काय काय त्याचं काय विषय. ते म्हणले आत्ता बरी आहे पण पुढे जरा वाईट निघाल्या. असं येतं का नाही मनात? का नाही येत? आमचे वकील साहेबांनी आशीर्वाद मागितला होता मुलाचं लग्न झाल्यावर. हसतायत बघा तिकडे. तर मी कसं आहे, माझ्यासारखाच आशीर्वाद देणार ना, माझ्या अंगामध्ये ती गंमतच आहे थोडीशी, आणि म्हणून ती ऐकायला तुम्ही येता. वकील साहेबांनी फोन केला, श्रद्धा आहे प्रेम आहे माझ्यावर, मला म्हणाले आशीर्वाद द्या मुलाचं लग्न. मग रीतीप्रमाणे दोघाचा संसार सुखाचा होऊ द्या, आनंदाचा होऊ द्या, असं रीतीप्रमाणे असतंच देतोच तसे. मी म्हटलं तुमच्या बायकोचं तुमच्या सुनेचं जमू द्या, हाच आशीर्वाद. वकील साहेब 10 फूट उडले. मला म्हणले बा महाराज काय सांगताय, म्हटलं नाही नाही म्हटलं अगदी बरोबर, ही फॅक्टच आहे. नवऱ्याचं जमून जमत नाही, सासऱ्याचं जमून जमत नाही, सासूचं जमलं तरच ते लग्न टिकत. आणि ती मुलगी घरात टिकून राहते, नाही त्या घरातून बाहेर पडल्यानंतर सासूवर टिकून राहत नाही, टीका करते. बरोबर आहे ना? काय आशीर्वाद? ते म्हणाले तुमचं भलतं चलतं, भलतं नाही प्रॅक्टिकल आहे. अहो नवऱ्याचं जमायचा प्रश्नच नसतो, नवरा नवरा येडा झालेला असतो. केलं काय? काय सासरा काय नाही, माझी एकुलती एक सून म्हणून सासऱ्याचा जीव खूप असतो. हे वास्तव आहे. भानगड करणारी सासू. वकील साहेब यातलं घरी जाऊन काहीही बोलायचं नाही, ते ऐकतायत. पुन्हा विषय काढू नका, घरात राहायचंय तुम्हाला. किती अवघड आहे. तुम्ही इथे कोणत्याही बसलेल्या मुलीला विचारा, तुझा सासरा चांगला का सासू चांगली? सासरा देव माणूस, सासू बद्दल बोलूच नाही. संसार सांगतोय बरं का किती अवघड आहे. संकल्प आणि विकल्प. मग लग्न झाल्यावर संकल्प येतो तसा विकल्प सुद्धा येतोच. आल्याशिवाय राहतो का? अ विकल्पावर जगतोय आपण. नाही कळलं तुम्हाला?
तुम्ही कामावर बाहेर पडताना आपली मंडळी दारात उभे राहतात, जा बर का नीट जा. आता 50 उलटलेल्या माणसाला सांगावं लागतं का नीट जा? नाही, हे नीट जा नाही, हा मनातला विकल्प आहे. हा मनातला काय आहे? विकल्प आहे. कुठे काही झालं, काय झालं, काय नाही, काय सांगताय, नीट जा. आता मी 84 आहे, आईसाहेब 82 आहेत. निघताना असतंच गेल्या गेल्या फोन करा, रस्त्यातून सुद्धा फोन करा. करतो बाबा मस्त. अगं इथपर्यंत आलो. हां, काही घेतलं की नाही? घेतो आता. काय याच्यातून दोन गोष्टी लक्षात येत नाहीत, प्रेमही लक्षात येतं आणि विकल्पही लक्षात येतो. दोन गोष्टी आहेत की प्रेमही लक्षात येतं आणि दुसरं काय काय असतं. नवरा गेला सकाळी घेतो, बाहेर रात्री 12 वाजतो, आपण काही जास्ती भानगडीत पडत नाही. आला काय गेला काय, असे बरीच असतात जोडपी. अरे का बरीच असतात जोडपी, पण नीट लक्षात घ्या, संकल्प म्हटलं की विकल्प आला. येतोच येतोच. हा कार्यक्रम करताना मागचा कार्यक्रम तुम्हाला आठवणारच आठवणारच की 2 दिवस कार्यक्रम होते, 1 दिवस झाला पण दुसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस आला, कार्यक्रम झाला नाही, चिखल भरपूर झाला. येतो ना, कारण का मन म्हटलं की त्याला संकल्प आणि विकल्प हा आलाच, त्याला पर्याय नाही. म्हणजे ते तुमच्या हातात नाही. का मी म्हटलं, जे निर्माण केलेलं मन आहे त्याच्या ह्या दोन्ही बाजू आहेतच. म्हणून द्वैत जे म्हणतात, द्वंद्व जे म्हणतात, सुख दुःख, चांगलं वाईट, पाप पुण्य, खरं खोट, आता खोटं करावं असं मनात आलं तितक्यात आतला संकल्प उठतो. तो म्हणतो नको ना भानगडीत पडूस, नको ना, काय करायचं आहे, काय करायचं आहे, काय करायचं आहे. आता आमचं इन्कम टॅक्स वगैरे असतं की नाही, आमची ताकीद आहे, एकही पैसा चुकवायचा नाही. पुन्हा भानगड नको, आणि नाव एवढं मोठं काय, 10 पैसे जास्ती गेलेला हरकत नाही, पण चुकवायचं कारण काढू नका. गव्हर्नमेंट आहे ना, ते चालणार. आता लढाई एवढी सुरू झालेली आहे, कशावर काय चणे फुटाणे वाटणार काय तिथे? नाही नाही, 12 मिरेज गेली जी विमानं गेली, ते काय फुकट गेली काय? त्याची स्पीड काय, त्याची झीज काय, त्याचे मेंटेनन्स काय? हां, उगीच नाही. प्रत्येकाला आता एवढा असून सुद्धा आपल्यामध्ये विकल्प आहेच ना, आहे का नाही? ते चक्रम आहेत लेखाचे, बॉम्ब बिम आयटम टाकला तर वाटतंय का नाही इथे कोणाला? का कोणालाच वाटत नाही, मग मीच मूर्ख आहे. काय वाटतं की नाही? वाटतच वाटतच. हे लवकर संपलेलं बरं, लवकर युद्ध पेटलं पेटू नाही. आता आपण तीच प्रार्थना करावी, किंबहुना या उत्सवाचं नावच सांगा काय. समिट आहे ना, तसा दोघांचा समिट होणारा उत्सव असं म्हटलं तर कुठे बिघडलं नाही का? हे बघा, किती गेलं तरी ते तुमच्या बाजूचे हटणार आहेत का? पण देवाने त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि 12 स्तरात अशी नीट वागायला शिकवावं. बघा ना किती अवघड आहे सगळं. हे बघा, जे आज लढतायत ना म्हणून आपलं कीर्तन चालू आहे, ते जर तिथे गेले नसते तर आज आपलं कीर्तन चालू नसतं.
एवढी मोठी माणसं आहेत ती. इथे एसी मध्ये बसून हलाओ हॅलो हा काम ती फाईल झाली का? मला वेळ झाला नाही दोन दिवस बघायला, आणि घेतोय लाख पगार. काय गंमत आहे? आणि हा बंदूक घेऊन धावतोय, विमानातून जीव मुठीत धरून जातोय, परत येईल की नाही शाश्वती नाही तरी पण बेधडक जातोय. मला वाटतं खरंच आर्मीमध्ये सलाम करतात, पण मला असं वाटतं आमच्या वारकऱ्यांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवा. नाही का? हे बघा, कुणी काही देईल पण जीव देणार नाही. आणि जे आपला जीव माणसांच्या करता देशाकरता द्यायला तयार आहेत त्यांचं किती कौतुक करावं? नाही, कौतुक नाही, वंदनच करावं त्यांना, वंदनच करावं. हे दिसतं तितकं सोपं नाही आहे, नीट लक्षात घ्या. मनामध्ये संकल्प आल्यावर त्यांना विकल्प येत नसेल काय? मिराज विमानावर पाऊल टाकताना काय त्याला येत नसेल विकल्प? तरी पण इतकी देवाने त्याला ताकद दिली आहे, काय नाही लढेंगे नाही तो मरेंगे. तुझी कृपा अनवता जाणार. हे बघा, या माणसांना देवाने अशी कृपा केली आहे म्हणून हे लढतायत. ही देवाची कृपा आहे. त्यांचं जर मन विचलित झालं तर तुम्ही युद्ध खेळू शकत नाही. पण त्या मनाला ताकद कोणी दिली? श्रीराम मनाचे निज मन, श्रीराम चित्ताचे चैतन्य घन, श्रीराम बुद्धीचे समाधान, विवेके संज्ञान. श्रीराम रामायण नाथांचं. श्रीराम मनाचे निज मन, मन आहे पण त्या मनाचं निज मन कोण आहे? श्रीराम आहे. अरे रामा, इकडे तिकडे जाऊन येऊ नकोस. म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले ना, मना सज्जना भक्ती पंथे शिजावे. माझ्या करता एवढंच पुरे आहे. गमत सांगतो, मना सज्जना, मला एक विचार असा आला की समर्थाने मनाला सज्जन का म्हटलं? किती अवघड आहे बघा. त्याच्या इतकं तर खट्याळ दुसरं काही नाही. त्याच्या इतकं तर दुसरं आहे का मनात काही दुसरं खटाळ आहे का? पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, अकरावं मनन, बारावे बुद्धी. सकळ इंद्रिया मन एक प्रधान, प्रधान इंद्रिय मन आहे पण अत्यंत खट्याळ. पण समर्थ काय म्हणतात? मना सज्जना भक्ती पंथे सिजावे. मना पुन्हा म्हणतो सज्जना. अरे नारायका, नाही कळलं का? आता कळलं का अर्थ? मुलाकडून काम करून घ्यायचं असेल तर लालायक माझा बाबा सोना ग, माझं लाडक ग, माझं चिमण ग, माझं चिपट ग, माझं मापट ग, माझा लोण्याचा गोळा ग, घाल तोंडात, शेवटी पाणी सुद्धा पाजायला येणार नाही, काळजी करू नका. हे म्हणून काय करायचं? ज्याकडून काम करून घ्यायचं. तसं समर्थ म्हणाले, या मनाची जरा स्तुती केल्याशिवाय, मना सज्जना अरे बाबा भक्ती पंथेचे जावे, संतांचे संगती मनो. अरे मना इकडे तिकडे जाऊ नको. पावना वामना रे मना, द्रे तव चरणी निरंतर आसरा. पावना वामना रे मना, किती गोड. पावना वामना रे मना, आसरा. अरे पावना बा म्हणा रे म्हणा, मला पांडुरंगाच्या चरणाजवळ आसरा दे रे. मी पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवताना सुद्धा मन माझं गावभर भटकतं, तर काय करावं यार?
फार अवघड आहे. म्हणून परमार्थ कशा करता करायचा, काय मुद्दे मांडले तुमच्या पुढे, का करावा आणि कशा करता करावा, देवा करता करण्याची गरज नाही. फक्त मन जे तुम्हाला चंचल करतं, तुमच्या ध्येयापासून विचलित करतं, ते मन योग्य तऱ्हेने वाटचाल करण्याकरता ज्याच्या हातामध्ये मनाचे लगाम आहेत त्या सारथ्याची प्रार्थना करावी. काय कितीही गाडी चांगली असली पण ड्रायव्हर जर चांगला नसेल तर गाडीचं एक बाटोळण तुमचं तर काय कल्याणच, तुमचं कल्याण, त्याच्याबद्दल काही प्रश्न. म्हणून तुम्हाला तर कथा माहिती असेलच की महाभारतातल्या युद्धाच्या वेळेला दोघ जण गेले, पहिला गेला दुर्योधन, तो पोझिशनचा माणूस होता, तो उशाला बसला, देवाचा पलंग असा एक अशी इथे सोपाईच्या बसला. आता चिन्मय महाराज माझ्या मागे उभे आहेत पण मला दिसत नाही, ते वळून बघावं लागतं तेव्हा दिसत. अर्जुन आला, त्याने बघितलं ते बसले तिथे, पायाजवळ खुर्ची होती त्याच्यावर बसला. आता हे देव झोपला असल्या कारणाने त्याला काहीच माहिती नव्हतं असं म्हणायचं का? लौकिक दृष्टिकोनातून म्हणू की देव झोपला होता, पण झोपला होता का? त्याला बरोबर माहिती होतं आणि हेही माहिती होतं की कोण कुठे बसणार आहे, माझं बोलणं कळलं का? त्याला बरोबर माहिती होतं की दुर्योधन इथेच बसणार, माझ्या पायाजवळ कधी बसणारच नाही. त्याला सगळ्यांना पायावर घ्यायचं होतं, तर तो पायाजवळ कसा बसेल, नाही का? त्याला सगळ्यांना पायाजवळ आणि घेतलं की नाही बघा. पांडव सोडून, कृष्ण सोडून भीष्माचार्य पडले पाया, द्रोणाचार्य पडले पाया, कृपाचार्य पडले पाया, कर्णासारखा सत्यवादी उदार कर्ण गेला त्याच्या बाजूला. काय सांगतात मला सांगा, नाही का? म्हणून एक मजेशीर कथा आहे. भीष्माचार्य 18 दिवस पडले होते, बरोबर आहे ना, अंगात बाण. शेवटी कृष्ण भेटायला गेला, पांडवांना म्हणला चला आपले आपले गुरु आहेत ते, मोठे आहेत, आजोबा आहेत तुमचे, महापिता आहेत ते, भीष्माचार्य आहेत, जाऊ द्या. म्हणजे आपले विरोधक असते तरी आपले गुरु आहेत, आपण दर्शनाला घेऊ, मोठा माणूस म्हणजे. त्यांनी प्रतिज्ञा केली पण टिकवली शेवटपर्यंत, गेले भेटायला. कृष्णाला बघितलं डोळ्याला धार लागले, म्हणे कृष्णा एक विचारायचं आहे तुला, आयुष्यभर मी इतका चांगला वागलो, नाही लग्न करणार तर नाही लग्न केलं, राज्याचा लोप धरला नाही, धत्राष्ट्राला राज्यावर बसवलं, बापाला दिलेलं वचन पाडलं, एवढं करून नीट वागून हे असं का? ते म्हटले त्याचं एक कारण आहे, द्रौपदीला एका वस्त्रावर ओढत असताना तू बघितलंस, पण तू हे थांबवलं असतंस, पण थांबवलं नाही, सुरट बघत बसलास, हे तुझ्या डोळ्याने घडलेलं महापाप आहे, म्हणून त्याचं प्रायश्चित्त आहे तुला. एक महत्वाचा मुद्दा सांगतो, धतराष्ट्राने थांबवलं असतं तरी भीष्माचार्य दुर्योधन थांबला नसता, पण भीष्माचार्याने हाक मारली असती, दुर्योधना कलास, पण हे बघत बसले. शेवटी हे द्रोणाचार्य काय म्हणले, आम्ही त्याचं अन्न खाल्लं, अन्नाला इतकं जागलात आणि ज्यांच्या अंग अन्नावर मागचा काळ जागलात त्या पांडवांचं काय, विचार करून बघा. शेवटी कळलं का मन कसं आहे,
मन कळलं का? भीष्माचार्यालाही कळलं नाही आपल्या मनातून. ते म्हणले हे घडलं की नाही? अरे म्हणले हे माझ्या लक्षातच आलं नाही. नाही नाही म्हणले, बरं झालं मला बोलवलंस, मी पण आलो. मरता मरता तरी तुला कळावं. अतिसज्जनपणा सुद्धा बरोबर नाही. अतिसज्जनपणा सुद्धा सज्जनपणाचा अतिरेक सुद्धा नसावा. सज्जनपणाचा सुद्धा जर अतिरेकपणा झाला तर तुम्ही संपून जाल. जिथे तिथे जसं वागायला पाहिजे तसंच वागायला पाहिजे. कारण संकल्प येतो, विकल्प येतो. पण गंमत पुढची सांगायची राहिली, संकल्प उठल्यावर, विकल्प उठल्याबरोबर लगेच संकल्प उठतो. फ्रॉइडने लिहिलंय, त्यांनी सायकॉलॉजीचा अभ्यास खूप केला आणि मनावर तर खूप लिहिलंय त्यांनी. त्यांनी असं लिहिलं, गर्दीत चालताना एक सुंदर स्त्री पुढे चालली होती आणि मला ती जवळ जावं असं वाटलं. मी कसं तरी गर्दीत गेलो आणि तिच्या अंगावर हात ठेवला, त्याशिवाय मला बरं वाटलं नाही. किती अवघड आहे बघा. म्हणजे वाईट विचार सुद्धा, एक सांगतो, विकल्प येणं तुमच्या हातात नाही, पण संतांची प्रार्थना करून विकल्प दाबून जागत्या जागी ठेवणं एवढं मात्र तुम्ही प्रार्थनेने करू शकता. माझ्या मनात विकल्प येणार नाही असं जर मी म्हणलं तर माझ्या इतका दांभिक जगात दुसरा कोणी नाही. विकल्प येतो पण आल्याबरोबर काय रे कीर्तन करतोस ना. हा, काय वकिली साहेब वकील करता ना, जरा नीट वागा ना. सांगतो ना आतला, विकल्प आल्यावर संकल्प येतो, संकल्प आल्यावर विकल्प येतो. हे तारतम्य आपल्या हातात नाही, त्याच्या हातात आहे. त्यांनी लगाम धरून ठेवलाय म्हणून बरोबर आहे. तेव्हा हा उशाला बसला ना, पायथ्याला बसला आणि उठले. उठल्याबरोबर आता समोरचा तो दिसला. अरे अर्जुना बा केव्हा आलास, जरा मागे बसलो ते बघा ना. सुयोधना, ते सुयोधना म्हणायचे, दुर्योधना म्हणायचे नाही. धर्मराजा सुद्धा त्याला सुयोधना म्हणायचे आणि कृष्ण परमात्मा त्याला सुयोधना म्हणायचे. अरे सुयोधना, अरे बाबा मी तुला बघितलंच नाही आलेला. वा 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 वा, राजा आहेस तू. वा 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 वा, अरे काय म्हणे आज पाप आणि पुण्य बरोबर एका ठिकाणी आले माझ्याकडे. चांगला आणि वाईट लक्षात घ्या, दृष्टांत काय देत होते. हे सगळे बरोबरच असतात, बरोबर येत नाहीत. चांगला आणि वाईट, सुख आणि दुःख, खरा आणि खोट, हे सगळे हातात हात घालून बरोबर येतच असतात. फक्त तुमच्या मनावर काय ताकद आहे तेवढं पुढे सरत. काय मी मागे दृष्टांत दिला होता, प्रवचनाला आलेल्या माणसांना सुद्धा आपल्या चपली शेजारी जर दुसऱ्याची नवी कोरी चप्पल असेल तर वाटतच हळूच घालावं, नवे नवे घालतोच पाय, मग मागे सरतो. तुमच्या हो घ्या की हे. काय अवघड आहे मन, मन अवघड आहे. म्हणून संकल्प उठतात, म्हणून परमार्थ का करावा. मन आवरण्याकरता नाही, मन योग्य मार्गाने चालण्याकरता. झालं मग दोघं एका वेळेला का? ते म्हणे येण्याचं कारण आहे, युद्ध आहे. ते म्हणणं माहितीच आहे की आता काय, तर आम्हाला मदत पाहिजे. आता हा कसा लबाडांचा राजा. अरे म्हणले दुर्योधना तू माझ्याकडे आलायस, हे बघ बघा मांडण्याची पद्धत. एक माझं सैन्य भरपूर आहे, हत्ती घोडे आणि मी,
आणि मी तर निकामी आहे आणि शस्त्रकारी ठेवलेले आहेत. कशी बाजू, यदा कदाचित जर याचं मन फिरलं आणि मलाच मागितलं तर इथेच युद्ध संपलं की विजय नामार्जुन विख्यातो विजय स्वरूप श्रीकृष्ण नातू. हे दोन्ही जी बाजूला विजय तेथे निश्चित असे. हे मला जर मागितलं तर मी निकामी, मी काय करतो. म्हणून ज्ञानोबाराणी इतकं उत्कृष्ट ओव्या लिहिल्या, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका स्नेहीजे, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजयसे. मग विजय कुणाचा विचारू नकोस. ज्याच्या बाजूला कृष्ण आहे आणि ज्याच्या बाजूला अर्जुन आहे विजय, ते कोणत्या बाजूचा ते बघून घे. हे संजय उत्तर देतोय. तो असं म्हणत नाही पांडव जिंकतील. बघा पॉलिटिकल कसा आहे तो. पॉलिटिकल उत्तर म्हणजे कसं, तो म्हणतो का पांडव जिंकतील, तो म्हणतोय का कौरव हारतील. नवे नवे, हे दोन्ही ज्याच्या बाजूला आहेत ते जिंकतील. मग ते कौरवांच्या बाजूला असे नका. दुर्योधनाने विचार केला, ते म्हणले माझी चूक झाली, आल्यावर तुला बघितलं नाही, आता पहिला चान्स तुला, तुला काय पाहिजे ते माग. नाही म्हणले आता तूच सांगितलेस तू किती निकामी आहेस. म्हणजे दुर्योधनाला असं बोलायला आवडायचं, तू किती निकामी आहेस तूच सांगितलं. अवघीच त्याने मनात विचार केला, हा एकटा यायचा नाही, याच्या 16,108 आल्या तर पुढे काय करायचं. म्हणजे सैन्य सांभाळू का याच्या बायका सांभाळू. त्या म्हणले हे भानगड आपल्याकडे नव्हतं, तुझं सैन्य दे म्हणले, तू काही करतच नाहीस. अर्जुनाला विचारलं तुझं कसं रे बाबा, तर म्हणले मला काही ऑप्शनच नाही. मला काय ऑप्शन आहे, मला ऑप्शन नाही. अरे पण माझ्या हातात काही नाही. तुझ्या हातात काही नाही पण माझा रथ तुझं चालव. नाही कळलं, माझ्या रथाचे घोडे तू हाक, माझ्या जीवनाचा लगाम तुझ्या हातात असू दे. म्हणजे खड्ड्यातून गेला तरी तो रथ बाहेर पडेल. कलास ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथपण पार्थाचे करीतो असे. पायक पाठीशी घातला आणि आपण पुढा झाला. क्या बात आहे, काय हा बघा कसा आहे, काय मागावं. विषय गमतीचा मांडलाय तुमच्या पुढे. जास्ती काय सांगून होतच नाही. माझ्यावर बदल माणसं म्हणतात, महाराज कधी अभंग सबंध सांगतच नाहीत. माझ्या बाच्या बाला कधी जमलं नाही, ते मला कधी जमेल. नाही कळलं, तो अभंग असल्या कारणाने कधीच कुणाला संपत नाही आणि संपूच नाही. अभंग संपला तर तू भंगलास. कारण का, धन संपल्यानंतर तुम्ही संपता. तसं धन घरी अभंग पांडुरंग, धन अभंग हे धन आहे, ते जर संपलं तर पुढे काय राहिलं. आणि पुढची कथा सांगायची गरज नाही. असा रथ चालवला, असा रथ चालवला. कर्णाने हातात जेव्हा उडी घेतली राहता खाली, चाक अडकवलं, अडकलं निघेना. मग कर्णाने सांगायला सुरुवात केलं, अरे अर्जुना थांब, तुला युद्धाची नीती माहिती नाही का. मी विरथी झालोय, रथावर खाली उतरलोय, माझ्यावर बाण टाकू नकोस, नाही तर खाली येऊन तरी रड. ए कर्णा, ऐकायला येते का नाही तुला. कर्ण चांगले आहेत ना तुझे. ऐकायला येते का, द्रौपदीला ओढून आणली तेव्हा कुठे गेलो होतो तुझी नीती. लक्षाग्रहामध्ये पांडवांना पेटवून दिलं होतं तेव्हा कुठे गेली होती तुझी नीती. भीमाला बुडवून टाकला, पाताळापर्यंत नेऊन पोचवला तेव्हा कुठे गेली होती तुझी नीती. अर्जुना विचार करू नकोस, हाण हीच संधी आहे. म्हणून आता संधी आहे, जाऊ द्या. विठ्ठला 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 विठ्ठला.
संध्या आहे, मार मार म्हटल्यावर बाण सुटला आणि कर्णाच्या जोडीला पुन्हा तो वासुकी गेला. त्याचं वैर होतं त्या जळात, त्याच्यात ऐक कोणती जळली म्हणून जाऊन बसला. यांनी काय केलं? काही केलं नाही. सगळे देवाधिक आले, अर्जुन गेला, अर्जुन गेला, अर्जुन गेला, वाचत नाही. यांनी बाण जवळ येताना इतकं वजन टाकलं की रथाची चाकं केली आणि घोडे खाली बसले. बाण मुकुटाला लागून गेला पण अर्जुनाला स्पर्श केला नाही. तेव्हा माणसं म्हणली, धनंजय की जय. वेळच्या वेळी सुचावं लागतो. काय म्हणले मग? बरोबर आहे ना? अरे तुझा जय होणार कृष्ण बाजूला असल्यानंतर काळजी करायचं कारण काय? पुढचं सांगतो आणि जय विठ्ठल करतो. तर उद्या इथे काहीतरी वर घाला, मला इथे बसवत नाही. ह्याच्यामुळेच आता मागच्या टायमाला आजारी पडलो होतो मी. ही थंडीने मला ब्रॉन्कायटिस ताबडतोब होतो. अरे बंद करून घ्या उद्या. हां, माळा बिळा उद्याच घालू. आता जास्ती काही बसू शकत नाही मी. माझे 2 तास पुरे केले, मी कमी करतच नाही. 8:30 सुरू झालं, 7:30 झाले, 7:30 सुरू झालं, 9:30 झाले आणि युद्ध संपलं. आले आल्याबरोबर मग तो त्यांचा सारथी घोडे धरायचा, मग देवाने उडी टाकायची, मग अर्जुनाला खाली घ्यायचा. त्या दिवशी आले म्हणले, अर्जुना तू उतर खाली. म्हणली का भानगडे? अरे रोजच्या सिरिस्ताप्रमाणे तू खाली उतरायचं? नाही नाही म्हणले, आज तू खाली उतर. तू न म्हणले काय करशील? तुझ्या मनात काय असतं ते कळत नाही. मीच मनाचं म्हणेन, माझ्या मनातलं कोणाला काय कळायचं आहे. हाताला धरून उडी टाकली आणि असे 10 पावलं चालून गेले. 10 पावलं चालून गेल्याबरोबर रथ धाड 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 पेटला, विजयी रथ पेटला. मागे वळून बघितलं, सगळे पांडव धावत आले. काय झालं, काय झालं, काय झालं? रथ कसा पेटला, रथ कसा पेटला, रथ कसा पेटला? सबंद राख रांगोळी झाली, सगळे पांडव बसले. ही काय भानगड आहे? काही भानगड नाही. इतके दिवस मी त्या रथावर बसत होतो, उद्या बसणार आहे हा संकल्प होता. म्हणून सगळी शस्त्रास्त्र त्या रथाजवळ आली नाही, त्याच्या भोवती फिरत होती. म्हणून आपल्याला त्याला जिवंत ठेवायचं असेल, तिथपर्यंत कुणी काही करायचं केल्यातला तरी शरीरशस्त्र त्या रथाभोवती आपल्या फिरतात. आणि त्याने संकल्प केला उडी टाकायची, तर ते म्हणते शस्त्र फिरत होती. मी संकल्प केला युद्ध संपलं, रथ नको आहे, त्यावेळ सगळ्या अस्त्रांनी त्याच्यावर बळजबरी केली आणि तो पेटून गेला. तेव्हा तुमच्या रथावर असाच कृष्ण बसलेला राहो, तुमचा विजय हो. उतरल्यानंतर काय होतं ते सांगायची गरज नाही, राख रांगोळी होते. म्हणून आहे तिथपर्यंतच मन मार्गी लावा आणि त्याचं स्मरण करा. ज्ञानेश्वर अधिकार म्या फुला क्षमा परत महाराज मी
नारद